किरण हे कॅरेक्टर खूप सरळ, स्ट्रेट फॉरवर्ड आणि कॉन्फिडंट आहे. म्हणजे श्री जितका कॉम्प्लेक्स आणि इमोशनल आहे त्याच्याबरोबर उलट ती तितकीच प्रॅक्टिकल आणि तिची स्वतःची मतं आहेत, ती ठाम आहे त्या मतांवर आणि त्याचबरोबर ती तितकीच प्रेमळही आहे. आणि हे ह्या चित्रपटाचं संगीत हो म्हणजे तुम्ही पूर्ण तरुण ग्रुप एकत्र, राईट राईट, हो खूप यंग टीम आहे सगळी. हा तुमचा अनुभव कसा होता? खूप छान होता, पहिला चित्रपट आहे त्यामुळे खूप टेन्शनही होतं, पण आणि सतीश सर आणि लालनताईंबरोबर काम करायचं आहे म्हटल्यानंतर तर खूपच प्रेशर होतं, कारण मी थिएटर वगैरे आधी काहीच केलेलं नाही आहे. पण खूप त्यांनी सपोर्ट केला आणि मुख्य म्हणजे मी एकच थॉट घेऊन सेटवरती जायचे की ह्यांचं काम आपण बघायचं आणि जितकं शिकता येईल तेवढं शिकायचं, हा एकच भाव मी ठेवला होता आणि त्यातनं जेवढं आत्मसात करता येईल आणि माझ्या कामात ते मला वापरता येईल हे होईल तेवढ्या एकच ह्याच्यातनं मी काम करत गेले. आणि पहिला चित्रपट त्याच्यामध्येही एखाद्या साहित्यावर आहे, एक्झॅक्टली, तुला ती जबाबदारी कशी वाटली? खरं तर हे मी माझं भाग्यच मानेन की माझ्या पहिल्याच चित्रपटात मला म्हणजे वपू काळे यांच्या सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या ह्याच्यावरती मला आज काम करायला मिळतं आहे. आणि तेव्हा एवढंच मला सिरियसनेसच नव्हता की मी जेव्हा ऑडिशन्सला गेले तेव्हा मी कादंबरी वाचलेली नव्हती आणि मग नंतर जेव्हा शॉर्टलिस्ट झाले तेव्हा सरांनी सांगितलं की एकदा कादंबरी वाचून या तुम्ही, तर वाचल्यानंतर सुद्धा ठीक आहे म्हणजे मी वाचून गेले, पण हळूहळू जसं एक एक कळत गेलं की वपू काळे म्हणजे त्यांचं काम एक एक जसं कळत गेलं कानावरती येत गेलं, तर तोपर्यंत बरंचसं माझं शूटिंग झालं होतं, त्यामुळे मला असं वाटतं की बरं झालं ते मला आधी माहिती नव्हतं, नाहीतर मला ते इतकं दडपण आलं असतं की एवढ्या मोठ्या साहित्यिकांच्या ह्याच्यावरती चित्रपट आता आज हा येतो आहे त्याच्यात आपण काम करतो आहे, तर एक दृष्ट्या ते मला वाटतं की बरं झालं की ते मला त्याचा सिरियसनेस नंतर आला. म्हणजे एकंदरीत अनुभव फार मस्त, हो खूप शिकायला मिळालं डेफिनेटली. मी या फिल्ममध्ये श्री हे कॅरेक्टर करतो आहे. श्री ही व्यक्तिरेखा अत्यंत कॉम्प्लेक्स, चाळीमध्ये राहणारा बंद आहे आणि चाळीमध्ये राहत असल्यामुळे त्या चाळीच्या जडणघडणीमध्ये जे कॅरेक्टर डेव्हलप होत जातं असं तो आहे. सेकंड चाइल्ड आहे, सेकंड चाइल्ड असल्यामुळे दर शक्यता अशी असते की तो जास्त लाडाचा असतो, पण श्रीच्या बाबतीत नेमकं उलटं घडलं आहे. तो अजिबात आईवडिलांच्या अजिबातच लाडाचा नाही आहे, त्याच्यामुळे त्या घरातनंच एक दुर्लक्षिले गेलेला असा एक तो असल्यामुळे त्याच्या मनामध्ये कॉम्प्लेक्स वागण्या बोलण्यामध्ये रिॲक्ट होण्यामध्ये त्याच्या लेवलवरती एक कॉम्प्लेक्स डेव्हलप झाला आहे. असा एक कॉम्प्लेक्स असणारं ते कॅरेक्टर आहे. आणि सर तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता शूटिंगचा? खूप मस्त मजा आली. आम्ही एक बऱ्यापैकी खूप दिवस शूट करत होतो. शूटिंगमध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्यात, पण आम्ही एक शूटिंग करताना म्हणजे परफॉर्म करताना आम्हाला जास्त त्रास गेला नाही, कारण शूटिंगला जायच्या आधी आम्ही 10 दिवस वर्कशॉप केलं होतं. या 10 दिवसांच्या वर्कशॉप म्हणजे खरं तर शूटिंगपेक्षा ते 10 दिवसांचं वर्कशॉप मोर इंटरेस्टिंग होतं, कारण त्या 10 दिवसांमध्ये आम्ही सगळ्याच गोष्टी ठरवल्यात की कॅरेक्टर कसं असेल, त्याचं चालणं कसं असेल, मॅनरिझम्स काय असतील. त्यामुळे शूटिंगचा एक्सपिरियन्स फारच शूट करताना पण टेन्शन असं राहिलं नाही की अरे आता काय रिॲक्ट व्हायला हवं आहे असं टेन्शन शूटिंग करताना राहिलं नाही. थँक्स. सर आणि आणखी पुढचे काही व्हेंचर्स आहेत? हो आहे, सध्या आत्ता एक मी नाटक करणार आहे त्याबद्दलच फक्त मी सांगतो आहे. हेरॉल्ड पिंटरचं द लवर नावाचं एक नाटक आहे जे मराठीमध्ये सपोज टू बी मी करेन असं मला वाटतं आहे. बाकी 2-3 फिल्म्स आहेत पण ते अजून लाईनअपमध्ये आहे आणि त्याच्याबद्दल आत्ता मी बोलणं श्रेयस्कर नाही. येस, थँक्यू सर. थँक्स थँक्स सर.